नौरास कनेक्ट मध्ये मी अमजद खान आपला स्वागत करतो। माझ्यासोबत राजेश मोरे जी है। राजेश मोरे जी है 2000 ते 2022 चार टर्म नगरसेवक, यांची पत्नी देखील नगरसेविका आहेत आणि सभागृह नेते, महानगरपालिकेचे सभागृह नेते, तसेच आता सध्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डोंबिवलीचे शहर प्रमुख आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी काय काम केली आहे या संदर्भात बातचीत करणार आहोत। सर, सध्या तुम्ही 22 वर्षापासून समाजसेवा आणि राजकारण करत आहे, तुमची काय एकंदरीत प्रतिक्रिया? तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी 2000 सालापासून या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक नगरसेवक आहे। मी राष्ट्रवादी पक्षाचा पहिला 2000 साली नगरसेवक झालो, 2005 साली राष्ट्रवादीचा नगरसेवक झालो। पण काही कारणामुळे आम्हाला बाळासाहेबांचे विचार, शिंदेसाहेबांची कामाचा झंझावत, त्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी पक्षाचा नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आम्ही परत पोटनिवडणूक लढवली आणि शिवसेना पक्षातून आम्ही निवडून आलो। तुम्ही बघितलं असेल की कल्याण डोंबिवली महापालिकेत काम करत असताना मध्ये गटर असतील, रस्ते असतील, साफसफाईचं असतील, मोठमोठे प्रकल्प असेल, पाण्याचा विषय असेल, रोडचा विषय असेल, चांगल्या प्रकारे आम्ही कामं करत आहोत। जी तुमच्या एक खंद शिंदे समर्थक म्हणून ओळखायचं, जसे तुम्ही पक्षाचे सहप्रमुख आहेत, सध्या जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणावर तुमची काय प्रतिक्रिया असेल, तुमची काय म्हणजे आता तुम्ही पक्षाचे प्रमुख आहात परंतु जे काही राजकारण डोंबिवली सुरू आहे त्यावर तुमची काय? नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी आज 6 वर्ष झालो की शिवसेनेचा शहर प्रमुख आहे। मी पहिला शिवसेनेचा शहर प्रमुख होतो, आताही मी शिवसेनेचा शहर प्रमुख आहे। आणि कामाची पद्धत बघायला गेला तर तुम्हाला अतिशय धुरंधर असा हे ठाणे जिल्ह्याचा एकनाथ शिंदेसाहेब नेता आहे। आता तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब तर तुम्हाला बघायलाच नको की नगरसेवकांनाही लाजवेल त्या पटीने ते काम करत आहेत। ते 2014 पासून खासदार आहेत, म्हणजे विकासाचा एक महापुरुष म्हणून आपण त्याला गणला गेला। म्हणजे तर रेल्वेचे प्रश्न असतील, रोडचे प्रश्न असतील, मोठमोठे प्रकल्प असतील, हे श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या कल्याण लोकसभेच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत। त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिकेत अतिशय चांगल्या प्रकारे कामं झालेली आहे आणि अशा प्रकारे सर्व आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काम करत आहोत। विरोधी पक्षाकडून असा आरोप केला जात आहे की अनेक प्रकल्प आहेत, जे विकास प्रकल्प आहे जे रखडली गेली आहे, तर त्यासाठी तुमचा पाठपुरावा कशा प्रकारे सुरू आहे? लक्षात घ्या, विरोधकांचं हा कामच आहे विरोध करणे। जर आम्हाला नागरिकांचा पाठिंबा नसता तर आम्हाला 95 वर्ष 95 पासून आमची सत्ता आहे, 95 ते आता 2020 पण सत्ता आहे, नाही तर आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं नसतं। नाही तर तुम्ही बघता किती झंझाव कामाचा आहे। आज तुम्हाला बघितलेत का कधी रोडचे, काँक्रीटचे रोड झालेले आहेत? एमआडीसीत असतील, श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून 100 कोटीचे कामं चालू आहेत। डोंबिवली क्षेत्रात 360 कोटीची कामं चालू आहेत, कामं मानकुलीचं ब्रिजचं काम चालू आहे, रिंग रोडचं आत्ताही 125 कोटीचं टेंडर झालेलं आहे, कल्याण दुर्गाडी ते टिटवाला रोड झालेला आहे, 99% रोड झालेला आहे। अशी प्रगतीची कामं जोरात चालू आहेत। शिल्पाटा ते आपला कोणपर्यंत रस्ता झालेला आहे काँक्रीटीकरण, जोरात काम आहेत आणि तुम्हाला आता या अगदी चांगल्या प्रकारे कामं झालेली दिसतील। अशी कोणती प्रकल्प आहे की जे हा प्रकल्प लवकरात लवकर झाली पाहिजे त्यासाठी तुमचा पाठपुरावा सुरू? म्हणजे प्रकल्प सर्व कामं सुरू आहे परंतु एक असा प्रकल्प जो अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला आपल्या कल्याण डोंबिवलीला जो प्रकल्पाची गरज आहे तो म्हणजे आपल्या डम्पिंग प्रश्नाचा राहिलेला प्रश्न आहे, तो त्याचाही डम्पिंग प्रश्न हा लवकर लवकर सुटायच्या मार्गावर आहेत। अजून तुम्हाला बघायला गेलं तर BSP प्रकल्प आपण 11 ते 14 वर्ष रखडलेला होता। गेल्या 4 महिन्यात कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन तोही BSPचा विषय आपण संपवून टाकले आहे। आज या म्हणजे मला एक आनंद वाटतो, मला एक गर्व आहे की माझ्या दत्तनगर विभागामध्ये जो ठाणे जिल्ह्यात कधी 150 फुटी झेंडा बघितला असेल तो सन्मानी खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून तो झेंडा उभारला गेला, तिरंगा, एक कल्याणची शान म्हणून आपलं काम झालेलं आहे। अशा प्रकारे आम्ही कामाचा झंझा होतो। आज तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कल्याण डोंबिवलीसाठी एक निसर्ग उद्यान व्हावा यासाठी तुम्ही निवेदन दिलं, मागणी केली आहे, काय संकल्पना आहे ती? आपल्या डोंबिवलीमध्ये उंबारली गाव असेल, अशी अनेक सोनारपाडा गाव असेल, खोणी गाव असेल, इकडे आपल्याला वन विभागाची मोठ्या प्रमाणात जागा आहे। कोणीतरी तिथे अतिक्रमण करू नये, चांगली जागा आहे, निसर्गाची म्हणजे निसर्गोपचार जागा आहे, तिथे लोकांनी तिथे झाडं लावलेली आहेत, तिथे पक्षाचं किलबिलाड आहे आणि ही जागा शाबूत राहावी म्हणून मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्याने नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाऊन मागणी केली की तिथे लवकर लवकर
हा निसर्गीय उद्यान व्हावा आणि जेणेकरून या डोंबिवली क्षेत्रातल्या नागरिकांना ग्रामीणमधल्या नागरिकांना त्याचा चांगला उपयोग करता यावा यासाठी मी त्याची मागणी केलेली आहे. राजमुरीजी, नवराष्ट्र कनेक्टला तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिला, जास्त धन्यवाद. कॅमेरामॅन सय्यदसह अमजद खान, नवराष्ट्र कनेक्ट, डोंबिवली.